फलंदाजी करून सुरुवातीपासून रोख लावणारी संघाचे गोलंदाज हे बघणे फार महत्वाचे आहे. पहिलं षटक घेऊन मोपाडा मार्केट एंड करून मारा करण्यासाठी गोलंदाज मितेश परब गोलंदाजी मार्कवरती येतोय. मेन अंपायर अरुण पारंगे सर इशारा करतात पहिलं सत्र सुरू होण्याचा. स्क्वेअर लेग पंच टिके कुरंगले सर गोलंदाज तयार आहे. मितेशचा पहिला चेंडू डावकुऱ्याचा फलंदाज अक्षयने भिरकवला आहे. सरळ चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती चार धावा आपण बघतोय. खराब चेंडू बघायला मिळाला मितेशच्या गोलंदाजीतून. गोलंदाज तयार आहे. मितेशचा हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने बिनबाद पाच अशी सुरुवात होते. मोपाडा संघाची नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना अचानक मोपाडा आणि RCC रिस अशी सुरू असलेली ही लढत मैदानावरती आपण बघतोय. पहिल्या फेरीचा तिसरा सामना बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शिवसेनेचे आपण बघतोय विभाग प्रमुख खरंतर अजुशेठ सावंत असतील. माजी सरपंच गृहग्राम पंचायत वासंबेचे आपण बघतोय रोशन राऊत साहेब आहेत. विजय सावंत साहेब आहेत. त्यानंतर प्रशांत मोकशी साहेब आहेत. त्यानंतर योगेश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय केदारी त्यांना विसरून चालणार नाही कारण नेहमीच त्यांनी अतिशय चांगलं काम क्रिकेटमध्ये दाखवलं मैदानावरती. परंतु त्यांनासुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. पाच धावा धावफलकावरती आपण बघतोय. गोलंदाज तयार आहे. मितेशचा हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर खालती राहतोय. सरळ चेंडू जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. धावफलक तिथं स्थिरावलाय बिनबाद पाच या धावसंख्येवरती. बिनबाद पाच या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय आपण बघतोय. मितेश मॅन्डेटरी पावर प्लेचं षटक फेकतोय स्ट्रायकर एंडवरती स्वप्नील राऊत. हा चेंडू हलक्या हातानं कट केला आपण बघतोय. एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धावीच्या बरोबरीने स्वप्नीलनं आपला अकाउंट ओपन केला आहे. स्वप्नील खेळतो वैयक्तिक एक या धावसंख्येवरती. तर साती फलंदाज अक्षय खेळतोय वैयक्तिक पाच या धावसंख्येवरती. एकूण धावा धावफलकावरती जमा झाल्यात त्या बिनबाद सहा मोपाडा संघाच्या. बिनबाद सहाची स्थिती बघायला मिळते. पहिल्यांदा फलंदाजी करतोय मोपाडा संघ. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. विकेटच्या बाजूला रेंगाळत राहिलेला हा चेंडू जातोय निर्धाव. धावफलक तिथं स्थिरावलंय सहा या धावसंख्येवरती. बिनबाद ही जमेची बाजू आहे. परंतु संदेश जर या सामन्यात विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता हे षटक असं वाटलं होतं कदाचित मोठं होईल मोपाडा संघासाठी. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक म्हणता येईल तो गोलंदाज मितेश या गोलंदाजाचा. मितेशचा हा चेंडू जसा पहिला चेंडू फेकला होता त्या पद्धतीचा शेवटचा चेंडू फेकला जातोय. आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर केलेला कमबॅक. परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार पुन्हा एकदा धावसंख्येला आकार देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद दहा अशी मी तर म्हणेन. सावध सुरुवात म्हणावी लागेल ती मोपाडा संघाची. ऑपरेटर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण बघतोय बिनबाद दहा अशी सावध सुरुवात म्हणता येईल मोपाडा संघाची. कारण या मैदानाचा जर संदेश विचार केला तर हे मैदान आपण नेहमीच बघतो फलंदाजांसाठी पोषक आहे. परंतु मागील स्पर्धेत आपल्याला बघायला मिळालं विकेट गोलंदाजाला साथ देत होती. परंतु या स्पर्धेत जर आत्तापर्यंत आपण विचार केला तर 52 धावा करून सुद्धा कराडे संघ पराभूत झाला. म्हणजे कराडे संघाने आपण बघितलं सुरुवातीचे दोन सामने झाले दोन्ही कराडे संघ पराभूत झाले.
एक आपण बघतोय कराडे खुर्दाने एक कराडे बुद्रुक आणि दोन्ही संघांनी खरं तर संदेश धावा जमवल्या होत्या आणि त्यानंतर मी तर म्हणेन त्यांच्या गोलंदाजांना धावा वाचवताना आपण बघतोय अपयश आलं म्हणजे या मैदानावरती आज धावा होतील. या मैदानावरती आपल्याला धावांचा पाऊस बघायला मिळेल, चांगली चांगली फलंदाजी बघायला मिळेल आणि अशा वेळेला गोलंदाज कशी कामगिरी करतायत हे बघणं तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण पहिल्या षटकात फक्त 10 धावा खर्ची गेल्या, बिनबाद ही जमेची बाजू आहे. जितू जांभळे जो दुसरं षटक फेकतो आहे त्याने पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्ची केली, 11 धावा धावफलकावरती लागतायत. बिनबाद 11 अशी स्थिती बघायला मिळते आहे ती मोपाडा संघाची. बिनबाद 11 आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानावरती आहे, स्ट्रायकर एंडवरती डावकोरे आताचा अक्षय स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती स्वप्नील राऊत. सिद्धिविनायक बँक एंडकडून मारा करतोय तो गोलंदाज जितू जांभळे. क्षेत्रक्षणाची योजना वारंवार बदलली जाते, आपण बघतोय कॉम्बिनेशन बघायला मिळते. फलंदाजी करत असताना आपण बघतोय मोपाडा संघाकडून, कारण डावकुरे आणि उजव्या आताचे फलंदाज विकेटवरती उभे आहेत. बिनबाद 11 अशी सुरुवात होते ती मोपाडा संघाची. टाईमपास करू नका अशोक पारंगे प्लीज, कारण क्षेत्रक्षण करताना प्रत्येक संघाला विनंती आहे आपण जास्तीत जास्त वेळ दौडू नका, कारण आज आपण बघतोय बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हा चेंडू यावेळेस उचली देण्याचा प्रयत्न होता, या चेंडूवरती सफल ठरतो आहे तो हा गोलंदाज जितू, कारण थप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. या चेंडूला अडवलं जातं शॉर्ट थर्डमॅनला, कोणतीच धाव या चेंडूवरती मिळत नाही, निर्धाव चेंडूची होते सांगता धावफलक तिथं स्थिरावलाय बिनबाद 11 या धावसंख्येवरती. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साह्यानं खेळून काढला आहे, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावीच्या बरोबरीने 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 4 षटकांचा सामना, 24 चेंडूचा 1-17. आणि आपण नेहमी म्हणतो टेनिस क्रिकेटमध्ये 24 चेंडूवरती जर का संदेश 45-50 धावा झाल्या तर एक आव्हानात्मक टार्गेट म्हणता येतं. परंतु या मैदानाचा जर सुरुवातीच्या 2 सामन्यांचा विचार केला, 50 धावा करूनसुद्धा त्या धावा वाचवता आल्या नाहीत, म्हणजे या सामन्यात मी तर म्हणेन जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तो अचानक मोपाडा संघाच्या या फलंदाजांना स्वप्नील राऊतला चेंडू समजेनासे झालेत, कारण बाउन्सिंग ट्रॅकचा वापर हा गोलंदाज करतो आहे जो आपण बघतो आहे पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो आहे. हा चेंडू यावेळेस मोठा फटका बघायला मिळतो आहे, जास्त उंची आणि लांबी कमीचा हा फटका, पहिला फलंदाज बाद 12 या धावसंख्येवरती. ऑपरेटर श्रीकांत म्हात्रे तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो, कारण ही स्पर्धा तेवढ्या ताकदीची आपण बघतो आहे आणि दक्षिण रायगडचं भगवं वादळ म्हणून ज्यांची ओळख आहे ते भरत शेठ गोगावले आपण बघतो आहे. खरं तर सुप्रीमो ट्रॉफीच्या निमित्तानं या मंचावरती नेहमीच येतात आणि यावर्षीसुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळेल, परंतु तशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. कारण पहिल्या षटकात 10 धावा जरी आल्या असल्या, पहिल्या षटकात बिनबाद जरी ही जमेची बाजू असली तरी जितू जांभळेने फेकलेलं षटक या सामन्यात विचार करण्यास भाग पाडतं आहे. फक्त 2 धावा खर्ची केल्या आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्यात सफल ठरला तो गोलंदाज जितू. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती आपण बघतोय 1-12 अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत, खरं तर संदेश येणाऱ्या 12 चेंडूवरती जर आक्रमण झालं तर संकटातून मार्ग काढता येईल. मी तर म्हणेन अचानक मोपाडा संघाला आणि जर का येणाऱ्या 2 षटकात अशाच प्रकारची कामगिरी गोलंदाजाने केली तर पूर्णपणे धावसंख्येवरती आळा घातला जाईल, पूर्णपणे धावसंख्येला रोखली जाईल आणि तशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर कदाचित मी तर म्हणेन या सामन्यात रिच संघाला त्याचा फायदा. दुसऱ्या सत्रात होणाऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती आपण बघतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती आपण
बघतोय 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. एक फलंदाज बाद झाला आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवरती येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आपण बघतोय डावकुरी आताचा फलंदाज मयूर म्हात्रे स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. गरज आहे आता मित्रमंडळीं चौकार षटकरांची, कारण धावा कमी झाल्यात. गोलंदाज प्रशांत तयार आहे. प्रशांतचा हा चेंडू यावेळेस गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वारंवार निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत या सामन्यात. पूर्णपणे मित्र म्हणून बांधून ठेवलं जात आहे फलंदाजांना, कारण मोठे फटके मारण्यास वाव देत नाहीत रिस संघाचे गोलंदाज. आणि जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर खरे उतरले आहेत ते रिस संघाचे गोलंदाज. प्रशांतचा हा चेंडू पूर्णपणे फिरून मारलाय. सुशांत जांभलेने या चेंडूला पकडलाय. दुसरा फलंदाज बाद 12 या धावसंख्येवरती. 12 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झाला. आपण बघतोय मोपाडा संघाचा, आणि खरं तर आता मोपाडा संघ पूर्णपणे अडचणीत आहे. चांगल्या सुरुवातीनंतर पूर्णपणे आता अडचण निर्माण झाली, आणि असं वाटलं होतं जी सुरुवात केली होती अक्षय या फलंदाजांना, एक चांगल्या धावसंख्येकडे मोपाडा संघ वाटचाल करेल असं वाटत असताना आपण बघतोय स्वप्नील राऊतला बाद केलं. त्यानंतर आलेला मयूर म्हात्रेला माघारी धाडलाय. प्रमोद धुरव मित्र म्हणेन चौथ्या क्रमांकावरती जातोय. डावकुरे आताचा फलंदाज. आता प्रमोदला गरज आहे मोठमोठे फटके मारण्याची, कारण 2-12 अशा नाजूक स्थितीमध्ये स्वतःला बघतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना मित्र म्हणेन मोपाडा संघ. तिसरं षटक सुरू आहे आणि धावा कमी आहेत. अशा वेळेला मित्र म्हणेन चौकार षटकरांची गरज आहे ती मोपाडा संघाला. यानंतर जाताडे संघाचे कर्णधार आणि तळेगाववाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्ष देण्याची कृपा करावी. तळेगाववाडी संघाचे संघनायक आणि जाताडे संघाचे संघनायक, तुम्हाला आमची विनंती आयोजकांच्या वतीने की आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. प्रमोद धुरवच्या बॅटवरती हा चेंडू येत नाही. 12 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. 2-12 अशी नाजूक स्थिती आहे ती मोपाडा संघाची. हा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू निटसायत नाही. आपण बघतोय कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण निर्णय घेतलाय पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा आणि त्या निर्णयावर अतिशय चांगली कामगिरी करतायत ते गोलंदाज. रिस संघाचे गोलंदाज प्रशांत, साथी गोलंदाज जितू, तर पहिलं षटक फेकणारा गोलंदाज मितेश. आपण बघतोय जितू जांभलेने अतिशय चांगलं काम या सामन्यात दाखवलंय. आणि त्यानंतर आलेला प्रशांत ज्याने एक सफलता मिळवली आहे. 3 चेंडू निर्धाव फेकलेत, म्हणजे 4 चेंडूवरती एकही धाव खर्ची न करता एक फलंदाजाला बाद करण्यात सफल ठरतोय तो गोलंदाज प्रशांत. 2-12 अशी स्थिती आहे ती मोपाडा संघाची. हा चेंडू अगोदरच जागा बनवली होती, त्यानंतर प्रहार केला आहे. सरळ चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सवारीचा घेतला पावलानी, वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्राय. भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नावली, तुझे नाव ओठी तुझे रूप. 6 धावांच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती लागत आहेत. प्रमोद धुरवणे आपलं अकाउंट ओपन केलं आहे. प्रमोद खेळतो वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. तर एकूण धावा धावफलकावरती आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती लागत आहेत. असे 1-2 मोठे फटके आणखीन मारावे लागतील तरच या मित्रपणे स्थितीतून बाहेर निघणार आहे तो मोपाडा संघ. हा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारलाय. सर्वेश चेंडूकडे बघत राहिलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे मारलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. छान किती दिसते फुलपाखरू.
छान किती दिसते फुलपाखरू. तीन षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 2-24 अशी स्थिती बघायला मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात आपण बघतोय 2 धावा खर्च केल्या गोलंदाज जितू या गोलंदाजांना, 1 विकेट्स त्या गोलंदाजाला मिळाली. आणि त्यानंतर आपण बघतोय सुरुवातीचे 4 चेंडू निर्धाव फेकणारा गोलंदाज प्रशांतला शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारून 12 धावा त्या षटकामध्ये वसूल केल्या. तर 19 धावा आपण बघतोय, 24 धावा धावफलकावरती लागत आहेत. शेवटचं षटक आहे, या षटकात जर का 15-20 धावा आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकेल तो घरच्या मैदानावरती खेळताना आपण बघतो अचानक मोपाडा संघ. पण या षटकात जर का कमी धावा आल्या तर त्याचाच फायदा आपण बघतोय रिस संघाला धावांचा पाठलाग करताना होणार आहे. गोलंदाज तयार आहे तो अशोक, अशोक पारंगेचा हा चेंडू यावेळेस फुलटॉस प्रतीच्या चेंडूला धाडलाय डीप मिड विकेट सीमा ऋषीच्या पलीकडे 6 धावांसाठी. सहा धावांच्या बरोबरीने 30 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार आहे. अशोकचा हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खरंतर पूर्णपणे फिरून मारलाय, सरळ चेंडू जातोय 4 धावांसाठी हा चौकार. बारा धावा धावफलकावरती लागल्या त्या असं वाटलं होतं. पूर्णपणे मोपाडा संघ अडचणीत सापडतोय आणि अशा वेळेला प्रमोद धुरवने मारलेले 2 षटकार आणि त्यानंतर 3 पंचांची मागणी मैदानावरती. होते राहुल राऊत आपण बघतोय 3 पंचांच्या भूमिकेत असणार आहेत, त्याला सुद्धा आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. प्रमोद धुरवने मारलेले 2 षटकार आणि त्यानंतर अशोक पारंगेच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मिळवलेल्या 10 धावा आपण बघतोय. धावसंख्येला आता वेग देत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु हा चेंडू जातोय 4 धावांसाठी. चार धावांच्या बरोबरीने आपण बघतोय 38 धावा धावफलकावरती लागत आहेत. 26 धावा झटपट आपल्याला बघायला मिळाला संदेश, कारण जर एकंदर विचार केला 3 षटकार आणि 2 चौकार म्हणजे 5 चेंडूवरती आपण बघतोय 26 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि यात 26 धावा आता पूर्णपणे विचार करण्यास भाग पडत आहेत रिस संघाला आणि त्यानंतर आलेला हा षटकार धावसंख्येला वेग देतोय 44 धावा धावफलकावरती. सहा धावांच्या बरोबरीने आपण बघतोय 44 धावा धावफलकावरती लागत आहेत. सलामीला आलेला अक्षय अतिशय चांगलं काम करतोय, कारण असं वाटलं तर मोपाडा संघ पूर्णपणे अडचणीत सापडतो आणि अशा वेळेला केलेलं आक्रमण या सामन्यात पूर्णपणे मित्र म्हणेन संकटातून मार्ग काढून देतोय मोपाडा संघाला. अक्षय जरी बाद झाला असला तरी त्याने आपलं काम चोख बजावलंय. 4th फलंदाज आपण बघतोय बाद झालाय 44 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू बाकी आहे संदेश कंटे, तेजस नवीन फलंदाज जो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा असणार आहे. प्रमोद धुरव ज्याने 2 षटकार लगावलेत तो स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. अक्षय माघारी परतलाय 44 धावा धावफलकावरती आपण बघतोय मोपाडा संघाच्या. अशोक पारंगे शेवटचा चेंडू फेकणार पहिल्या सत्रातील, या चेंडूवरती किती धावा येत आहेत हे बघणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे. अशोकचा हा चेंडू यावेळेस जागा बनून या चेंडूला धाडलाय लॉंग ऑन सीमा ऋषीच्या पलीकडे
चार धावांसाठी आज चौकाराने या चार धावांच्या बरोबरीने एकूण धावा धावफलकावरती आपण बघतो 48. सुरुवातीला असं वाटलं होतं संदेश 2-3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण जर बघितला तर धावफलकावरती 24 धावा जमा झाल्या होत्या आणि या स्लॉग ओव्हरमध्ये वसूल केलेल्या 24 धावा या सामन्यात पुन्हा एकदा संघर्ष करण्याची जिद्द निर्माण करून देत आहेत ते मोपाडा संघाच्या गोलंदाजांना. 48 धावा धावफलकावरती. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आपण बघतोय. 24 चेंडू आणि गरज आहे 49 धावांची. प्रत्येक षटकामागे आपण बघतोय 12 धावांच्या सरासरीने आता धावा जमवण्याची वेळ आर सी सी रीस संघावरती आले. खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं रीस संघ या सामन्यात अगदी कमी धावसंख्येत रोकेल मोपाडा संघाला, कारण सुरुवातीला आपण जर बघितलं तर 12 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय 8 चेंडूवरती मित्र म्हणेन वसूल केलेल्या 36 धावा या सामन्यात पुन्हा एकदा मित्र म्हणेन संघर्ष करण्याची संधी निर्माण करून देत आहेत मोपाडा संघाला. तर या सामन्यात शेवटच्या 8 चेंडूवरती गेलेल्या 36 धावा पुन्हा एकदा विचार करण्यास मित्र म्हणेन भाग पाडत आहेत त्या रीस संघाला, कारण 24 चेंडू बाकी आहेत, 49 धावांची गरज आहे. सलामीची जोडी आपण बघतोय मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. मितेश मित्र म्हणेन परब आणि त्याच्यासमवेत मिश्राम हे आघाडीचे दोन फलंदाज मैदानावरती आपण बघतोय. मोपाडा संघाला विनंती आहे मयूर म्हात्रे आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि क्षेत्ररक्षण करताना प्लीज टाइमपास करू नका. जाताडे संघाचे कर्णधार तलेगावाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. जाताडे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षेत यावा. शेवटचा कॉल असेल आपल्याला, आपण टॉससाठी लवकरच समालोचन कक्षेत या. मोपाडा आणि रीस अशी सुरू असलेली पहिल्या फेरीची तिसरी लढत आपण बघतोय. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्या निर्णयावर सुरुवातीच्या मित्र म्हणेन आपण जर विचार केला तर गोलंदाजाने अतिशय चांगली कामगिरी दाखवली. प्रशांत असेल, त्यानंतर मितेश परब, त्यानंतर जितू जांभळे, अतिशय मित्र म्हणेन चांगलं काम या गोलंदाजांनी केलं होतं. प्रशांतच्या शेवटच्या 2 चेंडूवरती प्रमोद धुरवने मारलेले 2 षटकार आणि त्यानंतर मित्र म्हणेन अक्षय या फलंदाजाने केलेलं आक्रमण. अशोक पारंगेच्या षटकात धावा वसूल केल्या 24 आणि त्या 24 धावा आता पूर्णपणे मित्र म्हणेन संघर्ष करण्याची संधी देत आहेत ते मोपाडा संघाला, कारण धावा एकूण झाल्या 48. 49 धावांची गरज आहे ते मोपाडा संघाच्या विरोधात आर सी सी रीस संघाला. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो फलंदाज मितेश, स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो फलंदाज मिश्राम. गोलंदाजी मार्कवरती मॅन्डेटरी पारप्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज मोपाडा मार्केट एंडकडून मारा करण्यासाठी नितेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. मेड अंपायर अरुण पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच टिके कुरंगले सर हे 2 मान्यवर पंच आपण मैदानावरती बघतोय. त्यांनासुद्धा अतिशय मित्र म्हणेन शुभेच्छा दिल्या पाहिजेत, कारण अतिशय चांगलं काम त्यांनी प्रत्येक स्पर्धेत दाखवलेली बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी खऱ्या अर्थानं मित्र म्हणेन यशस्वी केल्यात. त्यांचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. साथी स्कोरर संदेश कंटे अतिशय चांगले मित्र म्हणेन स्कोरक म्हणून स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघतो.
श्रीकांत मात्रे असतील, भाऊ ठोंबरे डीजेचे ऑपरेटर, त्यांनासुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण तिसरी लढत मैदानावरती सुरू आहे. पहिल्या फेरीची मोपाडा आणि रीस या दोन संघादरम्यान शेवटचे 23 चेंडू 48 धावांची गरज. हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपण बघतो आहे, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. इसरायल चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातो आहे. निर्धाव चेंडू जे होते सांगता धावपलक तिथं स्थिरावलं आहे. एक या धावसंख्येवरती शेवटचे 22 चेंडू आणि गरज आहे ते 48 धावांची. नितेश चा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला हा षटकार मितेशचा अकाउंट ओपन करतोय. सहा धावांच्या बरोबरीने आपण बघतोय, सात धावा धावफलकावरती लागत आहेत. मितेशने षटकरानं आपलं खातं ओपन केलं. आपण बघतोय मिश्राम खेळतो वैयक्तिक एका धावसंख्येवरती. एकूण धावा आपण बघतोय बिनबाद 7, अजूनही गरज आहे ती 42 धावांची. 42 धावांची गरज आहे, 21 चेंडू बाकी आहेत. खरं तर आपण सुरुवातीला संदेश म्हटलं होतं, मैदान फलंदाजीला फार पोषक आहे. या मैदानावरती आज आपल्याला धावा बघायला मिळतील आणि त्याचा विचार करून मोपाडा संघाच्या फलंदाजांना तशी कामगिरी करणं गरजेचं होतं, कारण सुरुवातीला झालेल्या कमी धावा आणि त्यानंतर केलेलं आक्रमण जरी संधी निर्माण करून दिली असली संघर्षाची, तरी त्याचा संधीचा फायदा मित्र म्हणून करत नाहीत गोलंदाज, कारण सुरुवात चांगली झाल्यानंतर सुद्धा षटकार आणि त्यानंतर आलेला हा चौकार आता धावसंख्येला आकार देतोय. 4 धावांच्या बरोबरीने आपण बघतोय धावफलकावरती 11 धावा जमा झाल्यात. बिनबाद 11 अशी सुरुवात बघायला मिळते रीस संघाची. मिश्राम जो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे, मितेश स्ट्रायकर मित्र म्हणून एंडवरती उभा आहे, नितेश गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि खरं तर 49 धावांचा पाठलाग करताना गरज आहे त्या 38 धावांची. हा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता धावपलक तिथं स्थिरवला. आपण बघतोय 11 या धावसंख्येवरती, अजूनही शेवटचे 19 चेंडू बाकी आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे. RCC रीस आणि अचानक मोपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला पहिल्या फेरीचा तिसरा सामना. नितेश चा चेंडू यावेळेस उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर फेकला जातोय. मेन अंपायर अरुण पारंगे सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईल्ड आहे, स्वैर आहे. एक धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या साह्यानं 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. बिनबाद 12 अशी आश्वासक सुरुवात बघायला मिळते आहे. 30 संघाची शेवटचे 19 चेंडू आणि 37 धावांची गरज. हा चेंडू खराब फेकला होता आपण बघतोय आणि त्याचा खरपूस समाचार बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे मारलेला हा षटकार, शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे ते 31 धावांची. शेवटच्या 18 चेंडू आणि गरज आहे 31 धावांची. पहिल्या षटकात धावा आल्या 18. नितेशचं षटक पूर्णपणे मित्र म्हणून महाग ठरते मोपाडा संघासाठी. जाताडे संघाला शेवटचा कॉल असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. समालोचन कक्ष द्या आणि जर आपण उशीर केला तर तुम्हाला कठोर कारवाईला सहन करावं लागणार, कारण अतिशय चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. खरं तर पहिल्या गटात 5 सामने आपल्याला बघायला मिळतील, कारण 10 संघांना मित्रांनो प्राधान्य दिलं आणि त्यानंतर 8 संघांना प्राधान्य, म्हणजे अतिशय चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती बघतो. आणि पहिल्या फेरीचा सुरू असलेला तिसरा सामना, अचानक मोपाडा आणि RCC रीस अशी सुरू असलेली लढत. शेवटच्या 18 चेंडू बाकी आहेत, गरज आहे 31 धावांची. राजेश
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती येतो आहे. संदेश आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं, या मैदानावरती 50 धावासुद्धा कमी पडत आहेत आणि ते ओळखून फलंदाजी करणं फार गरजेचं होतं. परंतु सुरुवातीला जरी मी तर म्हणेन कमी धावा झाल्या असल्या, तरी त्यानंतर प्रमोद धुराने अक्षयने केलेली फलंदाजी या सामन्यात पुरेशी ठरेल असं वाटत असताना नितेशच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण पुन्हा एकदा या सामन्यात विचार करण्यास भाग पाडते मोपाडा संघाच्या गोलंदाजांना, कारण शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 31 धावांची. 18 चेंडू 31 धावांची गरज, गोलंदाज तयार आहे. राजेश 10 चेंडू खराब फेकला होता आपण बघतोय. फुलटॉस प्रतीचा हा चेंडू सरळ जातोय सिली मिडॉनच्या डोक्यावरून वायडिश लॉंगन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 6 धावांच्या बरोबरीने आपण बघतोय 24 धावा धावफलकावरती लागत आहेत. आणि त्यानंतर मित्र म्हणेन हा षटकार आणखीन 6 धावांची भर घालतो आहे. 30 धावा धावफलकावरती 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूवरती. शेवटचे 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. तर गरज आहे 1-2 विकेटची मित्र म्हणेन मोपाडा संघाला, तरच या सामन्यात परतू शकेल. परंतु जसं क्षेत्ररक्षण सजावलं आहे त्याच्या विपरीत फटकेबाजी बघायला मिळते आहे. म्हणजे चौफेर टोलेबाजी करतो आहे फलंदाज मिश्राम. सुरुवातीला ऑन ड्राईव्हचे 2 षटकार आणि त्यानंतर मारलेला ऑफ ड्राईव्हचा हा चौकार अगदी विजयाच्या समीप आणतोय, कारण शेवटचे 15 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 15 धावांची. 15 चेंडू 15 धावांची गरज, गोलंदाज तयार आहे. राजेश 6 चेंडू शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. असे 1-2 चेंडू निर्धाव फेकावे लागणार, त्यानंतर 1-2 विकेट्स घ्याव्या लागणार, तरच या सामन्यात परतता येईल मित्र म्हणेन, परतू शकेल, कमबॅक म्हणता येईल मित्र म्हणेन मोपाडा संघाचा. अन्यथा हा सामना अगदी सोपा झाला आहे. तो आर सी सिरीज संघाला शेवटचे 14 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. 14 चेंडू 15 धावांची गरज आहे. जास्त उचली देण्याचा प्रयत्न आपण बघतोय. मेन अंपायर टीके कुरंगले सर इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. अभांतरच्या साह्याने एकदा मिळते आणि एका धावीच्या बरोबरीने धावफलकावरती आपण बघतोय 49 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा जमा झाल्यात त्या 35 धावा. शेवटच्या 14 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. हा चेंडू मयूर म्हात्रेच्या हातामध्ये जातोय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट उशिरानंतर का होईना मिळते. शेवटचे 13 चेंडू बाकी आणि गरज आहे ती 14 धावांची. धन्यवाद डीजे ऑपरेटर. शेवटचे 13 चेंडू 14 धावांची गरज आहे. आणखीन 1-2 विकेट्स जर का आल्या तर या सामन्यात पुन्हा एकदा मित्र म्हणेन विचार करण्यास भाग पाडतील रीच संघाला, कारण धावा कमी आहेत आपण बघतोय 49 धावांचा पाठलाग करताना. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात रीच संघाला मिळाली, कारण मिश्राम आणि सत्याच्या जोडीला आलेला मित्र म्हणेन मितेश याने अतिशय चांगली सलामी दिली. आपण बघितलं शेवटचे 13 चेंडू बाकी आहेत 14 धावांची गरज आहे. सुशांत जांभले तिसऱ्या क्रमांकावरती येतो जो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. राजेश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. राजेश 6 चेंडू यावेळेस यॉर्कर पद्धतीचा फेकला होता, सरळ चेंडू एस्टनवरती येऊन आदळतोय. विकेट येत्यात संदेश कंटे या सामन्यात पुन्हा एकदा मित्र म्हणेन राजेश सोले कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु येणारे गोलंदाज तशी कामगिरी करतील का, कारण शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत भाऊ डोंबरे आणि गरज आहे ती 14 धावांची. चैता पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला, माझी वरल देवी आईचे नामधर गावाला, माझी वरल देवी आईचे नामधर गावाला.
शेवटचे 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. उशिरानंतर का होईना ज्या विकेटची गरज होती त्या विकेट्स मिळत आहेत. अखेर मित्र म्हणेन सलामीची जोडी आता तंबूमध्ये मित्र म्हणेन परतल्या आणि एकंदर विचार केला आघाडीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज विकेटवरती उभे आहेत. संदेश आपण बऱ्याच वेळा बघतो ज्या ज्या वेळेस धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली होते आणि सामना एकदा आवाक्यात आला सामना अगदी मित्र म्हणून अगदी विजयाच्या जवळ फलंदाजी करणारा संघ आला की त्या क्षणाला विकेट जातात आणि तो सामना पुन्हा एकदा रोमहर्षक मित्र म्हणून बनतो आणि तशी स्थिती या मैदानावरती होणार का. कारण मनीष गायकरच्या हातामध्ये तिसरं षटक आहे जिथे गरज आहे 12 चेंडू आणि 14 धावांची. हा चेंडू खराब फेकला जातो आपण बघतोय उजव्या स्टिकच्या बऱ्याचसा बाहेर हा चेंडू फेकला जातोय. मेन अंपायर इशारा करतात की हा चेंडू वाईल्ड आहे. एकदा मिळते खरं तर खराब गोलंदाजी म्हणता येईल. आधीच धाबा कमी आहेत आणि त्यात अशा पद्धतीची गोलंदाजी या सामन्यात मित्र म्हणून मदत करते आहे. तरी संघाला 12 चेंडूंनी गरज आहे ती 13 धाबांची. हा चेंडू हुशारीनं कट केला आहे तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघतोय. सुशांतने ओळखला आहे मोठे फटक्या मारण्यापेक्षा सिंगल डबल्सने सुद्धा सामना जिंकता येऊ शकतो आणि अशा वेळेला तो केलेला प्रयत्न एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 49 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय. धावपलकावरती धावा जमा झाल्यात त्या 37 धावा शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची गरज आहे. आरसी सिरीज आणि अचानक मोपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेले मित्र म्हणेन पहिल्या फेरीची तिसरी लढत. जाताडे संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉससाठी समालोचन कक्षेत या. तलेगाववाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. जाताडे टीमचे कर्णधार तुम्हाला आमची विनंती आहे. किती वेळा विनंती करायची आपण आलं पाहिजे कारण ही स्पर्धा चांगली संदेश आपण बघतो. अतिशय चांगली स्पर्धा आहे. शेवटचा कॉल असेल आपण प्लीज टॉससाठी या. वाईट चेंडू फेकला जातो आहे कारण शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ते 11 धावांची. हा चेंडू यावेळेस सर्वेशने सोडून दिला आहे. खरं तर आपण बघतोय नेमकं चेंडू मारायचे की सोडायचे अशा विदामन स्थितीत आता फलंदाज असत आहेत. कारण ज्या ज्या वेळेस धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर समप्रमाणात असतो त्यावेळेस मोठा फटका मारायचे की सिंगल डबल्स घ्यायच्या अशा डबल माइंडमध्ये खेळावं लागतं ते फलंदाजांना. हा चेंडू सरळ बिरकावला आहे. क्षेत्ररक्षक ओमकार मात्र या चेंडूला अडवत आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावीच्या बरोबरीने 49 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय. 39 धावा धावफलकावरती लागत आहेत. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत. 10 धावांची गरज आहे. संदेश कंटे तसं बघायला गेलं तर हा सामना रीत संघाला अगदी सोपा आहे. परंतु या सामन्यात जर का मित्र म्हणेन मोपाडा संघाला जिंकायचं असेल तर एक दोन निर्धाव चेंडूसुद्धा मित्र म्हणेन बरंच काही करून देऊ शकतील. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने ट्रॅव्हल करतो आहे. ओंकार मात्रेचं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 49 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा जमा झाल्यात त्या 40 धावा शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. 9 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या सामन्यात तरी संघाला अगदी विजयाच्या जवळ आणणार आणि तो मोठा फटका जर का शेवटपर्यंत रोखला गेला तर विजयाची संधी आहे ती मोपाडा संघाला. हा चेंडू जबरदस्त डिलिव्हरी आपण बघतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचे 9 धावांची गरज आहे. चेंडू बाकी राहिलेत ते 7. येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. गोलंदाज मनीष गायकर स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो सर्वेश. हा चेंडू सर्वेश हा फलंदाज बाद होतोय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. गरज आहे 9 धावांची संदेश. 12 चेंडू आणि मित्र म्हणेन 13 धावा असं समीकरण होतं. अशा वेळेला आधीच संघ सामना सहज जिंकेल. परंतु आपण नेहमीच असे सामने बघितले आहेत ज्या ज्या वेळेस धावा आणि मित्र म्हणेन चेंडू यांच्यामधील अंतर समप्रमाणात असतं त्या त्या वेळेस फलंदाज भाऊ डोंबरे विदा मनस्थितीत असतात की मोठा फटका मारून हा सामना लवकर संपवायचा की सिंगल डबल्स काढून मित्र म्हणेन अगदी विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. अशा द्विधा मनस्थितीत फलंदाजी बघायला मिळते आहे आणि त्याचा परिणाम रीस संघावरती होतो आहे. कारण 12 चेंडू 13 धावा असं वाटलं तर हा सामना रीस संघ अगदी सहज विजयाच्या जवळ येईल. परंतु आता शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 9 धावांची. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. जाताडे टीमचे कर्णधार
आपल्याला विनंती आपण टॉससाठी या आणि उशीर झाला तर बिपिन पिल्ले आपल्याला सांगत आहेत कठोर कारवाई तुम्हाला सहन करावी लागणार. आणि खरं तर संदेश आपण बघतोय तेवढ्या ताकदीची स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेंद्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्याने आपण संदेश कंठ बघितलं असेल आपल्या करिअरचं पहिलं षटक फेकताना मी तर म्हणेन अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या गोलंदाजानं मिळवला होता. तो सामना जिंकून दिला होता खऱ्या अर्थानं मोपाडा संघाला. परंतु या महत्त्वाच्या लढतीमध्ये या मित्र म्हणेन महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तशा प्रकारची गोलंदाजी करून जी गोलंदाजी आपण बघतोय मनीष या गोलंदाजाने केले तशाच प्रकारची कामगिरी करून हा सामना जिंकून देणार का मी तर म्हणेन मोपाडा संघाला हा गोलंदाज नरेंद्र हे बघणे फार गरजेचं आहे. सुशांत जांभळे स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. सहा चेंडू आणि गरज आहे ती नऊ धावांची. सहा चेंडू नऊ धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज अमर आपण बघतोय नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. रिस संघाची फलंदाजी तशी खोलवर आहे परंतु आता मी तर म्हणेन धावांचा पाठलाग करताना आपण नेहमीच बघितलं असेल खोलवर फलंदाजीसुद्धा कोलमडते आहे आणि तशी स्थिती रिस संघाची होते कारण सहा चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती नऊ धावांची. हा चेंडू युक्त्या लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने आपण बघतोय. धावफलकावरती मी तर म्हणेन धावा जमा झाल्यात. 41 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 8 धावांची गरज आहे. या सामन्यात कोण जिंकेल हे सांगणं अजूनही कठीण आहे. हा सामना अगदी समप्रमाणात आहे. या सामन्यात कोण जिंकलेलं नाही भाऊ डोंबरे. या सामन्यात कोणालाही पराभवाला सामोरं जावं लागलं नाही कारण शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ते 8 धावांची. जाताडे टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. शेवटचे 2 चेंडू आपल्याला असतील. बराच वेळ आम्ही याच्या अगोदर दिला आणि आता शेवटचे 2 चेंडू देतो आहे. आपण प्लीज टॉससाठी या अन्यथा कठोर कारवाई तुम्हाला सहन करावी लागणार. हा चेंडू वाईट फेकला जातो आहे. शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे 7 धावांची. हा चेंडू अमरने भिरकवला आहे. सरळ चेंडू जातो आहे. स्क्वेअर लेगमधून ट्रॅव्हल करा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स 6 चौकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा मी सटला. तुझी चिमणी उडाली फुर फुर माझा पोपट पी सटला. तुझी चिमणी उडाली फुर फुर. या चौकारांना अगदी अंतर आता कमी केलंय. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 3 धावांची गरज आहे. संदेश खरंतर ऑन साईडमध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात करायला हवे होते कारण या अतितटीच्या लढतीमध्ये मी तर म्हणेन खराब चेंडू फेकला गेला. आणि खरं तर आपण बघतोय मिडल स्टिक आणि लेग स्टिकची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. सुरुवातीचे मी तर म्हणेन स्वैर चेंडू आणि त्यानंतर आलेला चौकार आणि त्यानंतर वाढलेलं दडपण. पुन्हा एकदा स्वैर चेंडू फेकण्यास मी तर म्हणेन भाग पाडतंय कारण शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 2 धावांची. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. खरं तर आपण बघतोय जे क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्याच्या विपरीत गोलंदाजी बघायला मिळते आहे. 1-2 विकेट्स आल्या पाहिजेत तर त्या सामन्यात रंगत येणार आहे. हा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला आहे. सरळ जातो आहे. 4 धावांसाठी हा विजयी चौकार. हा सामना रिस संघाने जिंकला आहे. पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा. मनापासून धन्यवाद अचानक मोपाडा संघाला. या सामन्यात सामनावीर जितू पाठवला नाही का जितू.